उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे। यंदाचा मेळावा भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत। अशातच ठाकरे समर्थकांची दसरा मेळावा तयारी जी आहे ती भाजपच्या निशाण्यावर आली आहे। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी जमा व्हावी म्हणून ठाकरेंनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा आरोप राम कदम यांनी ट्विट करून केला आहे। त्यांनी काय ट्विट केलं बघा, त्यांनी असं म्हटलंय की हॅशटॅग दसरा मेळावा यासाठी शिवाजी पार्कचं मैदान भरावा म्हणून पेंग्विन सेनेने मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजी पार्क मैदान। काय सत्य महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते? आणि याचबद्दल थेट बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भाजपचे नेते राम कदम। राम कदम जी, आपण जे ट्विट केलंय त्यात कितपत तथ्य आहे? आता ज्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना विनवणी केली जाते की आम्ही तुमच्या भारत जोडो कार्यक्रमात भाग घेतो, पण येन प्रकारे उरली सुरलेली अब्रू देखील चव्हाट्यावर येऊ नये म्हणून दसरा मेळाच्या दिवशी शिवाजी मैदान भरलं पाहिजे। आता भरेल कसं? जनाधार असलेले सगळे आमदार खासदार सगळे नेते सोडून गेले, खालचे कार्यकर्ते देखील शिल्लक राहिले नाहीत, आणि जो बाळासाहेबांना कार्यकर्ता मानतो त्यांना देखील पाहिलं की ज्या नेत्यांकडून अपेक्षा होती बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातील ते अडीच वर्ष वसुली कार्यक्रमात गर्क राहिले। कधी घर सोडलेलं कुणी पाहिलंय का त्यांना? मंत्र्याला गेलेलं कुणी पाहिलंय का? कुठल्या कार्यकर्त्याला आमदाराला सोडा मंत्र्यांना भेटत नव्हते। तर त्याच्यामुळे शिवाजी पार्कचं मैदान भरणार नाही हे त्या नेत्यांना कळून चुकलंय, म्हणून मग राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते त्यांच्याकडे बसेस पाठवायच्या, त्यांच्याकडून कार्यकर्ते आणायचे आणि मैदान भरायचं। आता ही जी सगळी बाहेर चर्चा सुरू आहे ती नेमकी कितपत खरी आहे? तर महाराष्ट्राला पेंग्विन सेनेच्या नेत्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, आणि याचंही उत्तर दिलं पाहिजे की बाळासाहेबांना मानणारा आमदार खासदार मंत्री सोडून जातात। कधी मंत्री सोडून गेलेला आपण पाहिलंय का? कधीच नाही। पण ज्या थापाने आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा केली तो थापा देखील तुमच्याकडे राहत नाही। एक फार सुंदर वाक्य आहे, ज्या माणसाचे बालपणापासूनचे मित्र आणि त्याचे काम करणारे त्याचे सगळे जे काही नोकर चाकर जे काही असतील हे ज्याला सोडून जात नाहीत असं समजायचं त्या माणसाचा उत्तम स्वभाव आहे। आणि तुमच्या घरी काम करणाऱ्यांपासून तुमचे मित्र वारंवार जर तुमचे तुम्हाला सोडून जात असतील याचा अर्थ समजायचा आपल्या स्वभावात काहीतरी दोष आहे आणि तो दोष आपण दूर केला पाहिजे। तर ह्यांना घरातला थापा सांभाळता आला नाही, यांना कॅबिनेट मंत्री सांभाळता आले नाहीत, यांना खासदार सांभाळता आले नाहीत, यांना आमदार सांभाळता आले नाहीत, तर त्याच्यामुळे आता शिवाजी पार्क भरायला त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचीच मदत घ्यावी लागणार। आणि ती ही जी सगळी बाहेर चर्चा सुरू आहे ती कितपत खरी आहे याचं उत्तर देखील त्यांच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे। शिंदे गटामध्ये शिवसेनेच्याच शिवसेना पक्षातनं मोठ्या प्रमाणात इनकमिंग आहे किंवा कार्यकर्ते जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या विचारांना मानून त्यांच्या पाठीशी जातात, त्यामुळे आता शिवसेनेकडे काही पर्याय उरला नाही म्हणून ही मदत मागितली जाते असं तुम्हाला वाटतंय का? मला एक सांगा, ज्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत अहो 21-21 तास काम करतात। देवेंद्र फडणवीस साहेबांना तर पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं ते एक एक क्षण विश्राम करत नाहीत, ते झोपेचे 2-2.5 तास वगळता 20-22 तास काम करतात देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी। तसं मागच्या 2.5 वर्षामधले मुख्यमंत्री 5 वेळा मंत्रालयात गेले, त्यातले 3 वेळा लॉबीतून परत आले, बाकी वेळ गेलेच नाहीत, कधी घराच्या बाहेर पडलेलं पाहिलंय ना? आता देखील घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत। तर त्याच्यामुळे आता जो काही वर्ग आहे जो जनाधार असलेला वर्ग आहे तो सगळा माननीय शिंदे साहेबांच्या पाठीमागे गेला, स्वाभाविक आहे। लोक रिझल्टला सेल्यूट करतात, जशी आपण कामं करू ती माणसं लक्षात ठेवतात। फक्त तुम्ही माईक समोर आला मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस करायचं, राज्यसभा खासदार घेताना मराठी माणूस तुम्हाला आठवत नाही, मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे तिथले कॉन्ट्रॅक्ट देताना तुम्हाला मराठी माणूस आठवत नाही, पत्राचाळीमधल्या मराठी माणसाला तुम्ही देशोधडीला लावता 2.5 वर्षात काय झालं?
स्वतःचे दोन बंगले झाले आलिशान, पण गरीब मराठी माणसाला काय मिळालं? त्या निवडणुका आल्या की यांना मराठी माणूस आठवतो, हिंदू आठवतो, हिंदुत्व आठवतं. अरे तांडव मध्ये सिरियल मध्ये देवी देवतांना शिव्या घातल्या आमच्या, रक्त उसळलं नाही तुमचं? मी स्वतः घाटकोपरला 4 दिवस तांडव करत होतो, माझ्यावर केसेस घेतल्या, पण त्या तांडवच्या नट नट्यांना पोलीस संरक्षण दिलं. हे तुमचं सरकार, आणि तेच कारण आहे बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही सोडलं. कशासाठी? वसुली वसुली कार्यक्रमासाठी. बर, म्हणून तुमचे आमदार खासदार सोडा, जगाच्या पाठीवर मंत्री सरकारमधून सोडून गेलेत असं एक उदाहरण दाखवा, 1 कोटी रुपये. तसं आपल्याला वाटतंय. धन्यवाद या आपल्या प्रतिक्रियेबद्दल, आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतो राम कदम यांनी केलेलं ट्विट, आणि राम कदम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये खळबळजनक दावा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की शिवाजी पार्क मैदान, दसराव्यासाठी शिवाजी पार्क मैदान भरण्यासाठी म्हणून आता काँग्रेस राष्ट्रवादीकडे मदत मागितली जाते. पुढे पाहूयात दसरा मेळाव्याला ज्यांची गर्दी जास्त त्यांचीच खरी शिवसेना, असं आव्हान शिंदे समर्थक रामदास कदम यांनी दिलं होतं. या आव्हानावर आता उद्धव ठाकरे समर्थकांनी काहीशी माघार घेतल्याचं चित्र आहे. शिवाजी पार्कमधला दसरा मेळावा म्हणजे इव्हेंट नसून तो फक्त विचारांचा मेळावा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. BKC च्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास 3 लाख शिवसैनिक आणण्याचं नियोजन शिंदे समर्थकांचं आहे. शिंदे समर्थक 3 लाख शिवसैनिक जमा करणार आहेत, तर उद्धव ठाकरे समर्थक किती शिवसैनिक गोळा करतील याची राज्याला उत्सुकता होती. मात्र आता या संख्येच्या गणित त्यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांची भूमिका काहीशी नमती झाल्याची चर्चा रंगू लागली. असं कोणाला कोठा कुठला दिलेला नाही. स्वतःच लोक ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून स्वतःच सगळे येतील, आणि मग शिवसेना कुणाची, त्याचा निर्णय मला वाटतं न्यायालयामध्ये लागण्याच्या आधीच 10-5 तारखेला लागेल असं मला ते वाटतं. आज शिंदे गटाकडून टीजर लॉन्च करण्यात आला, एक पोस्टर लॉन्च करण्यात आलं, ज्याच्यात बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेचं सिम्बॉल आहे, दरकाळी फोडणारा वाघ आहे, आणि हिंदुत्वाचं जे विचार आहे किंवा हिंदुत्वाचं जे गणित आहे ते त्यांनी या दोन्ही टीजरमध्ये आणि आम्ही विचारांचे वारंवार. त्यांच्यासाठी ही इव्हेंट आहे, आमच्यासाठी हा दसरा मेळावा आहे. दसऱ्याआधीच मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरू आहे. शिंदे गटांनी 2 पोस्टर जाहीर केले, आणि यानंतर आता शिंदे गटांनी दसरा मेळाव्याचा टीझर देखील रिलीज केला. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेचा फोटो वापरण्यात आला आहे. एकलव्य, एकनाथ अशा आशयाचा हा टीझर असल्यानं ठाकरे समर्थकांची कोंडी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेनेचा दसरा मेळावा, BKC बांद्रा मुंबई. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेनेचा दसरा मेळावा, BKC बांद्रा मुंबई. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत. पुढे बातमी आहे काँग्रेसच्या गोटांना. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची नावं आघाडीवर असताना राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेही आज आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे ही निवडणूक आणखी रंजक होणार आहे. मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला गांधी कुटुंबियांनी पाठिंबा दिल्याचंही समजतं, आणि त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं दिसतं. अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होताना आपण बघतोय मल्लिकार्जुन खरगे जे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते, त्याचबरोबर दिग्विजय सिंग जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आणि शिवाय काँग्रेसमधले तुल्यबळ नेते म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, आणि काँग्रेसचे आणखीन एक नेते शशी थरूर जो काँग्रेसचा एक अभ्यासू चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा तिघांमध्ये ही आता लढत होणार आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर. प्रशांत, तब्बल 20 वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जी निवडणूक पार पडते त्यात 3 दिग्गज चेहरे आहेत, म्हणजे तिरंगी लढत आहे, त्यात मल्लिकार्जुन खरगेंना गांधी कुटुंबाच्या वतीने पाठिंबा आहे. काय अंदाज आहे की अशावेळी कोण बाजी मारू शकतं?
महत्त्वाचं म्हणजे 20 वर्षानंतर काँग्रेसच्या विधानसभा सोबतच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता सकाळी 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता. यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज हे घेऊन गेलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते नेते. यापैकी प्रामुख्याने शशी थरूर दिग्विजय सिंग या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहे. आज ती दाखल करतील शक्यता तिकडे आहे. पण या घडीला हे महत्वाचं आहे की आता गांधी कुटुंबियाचा पाठिंबा जो आहे तो साधारणतः मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे दिग्विजय सिंग हे फॉर्म भरणार नाही अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या घडीला दिग्विजय सिंग आणि वेणुगोपाल जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी होत आहे. शशी थरूर जे आहे ते राजघाटावर पोहोचलेले आहेत. राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला ते नमन करून ते त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची माहिती पुढे आली आहे. पण सध्या तिघ अतिशय महत्वाचे नेते आहेत ज्यामध्ये दिग्विजय सिंग आहे, शशी थरूर आहे आणि मल्लिकार्जुन खरगे. पण या सगळ्यांमध्ये यापूर्वी अशोक गहलोत यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं की अशोक गहलोत यांना निश्चितपणे अध्यक्षपदाची जी माळा आहे त्यांच्या गळ्यात पडेल. पण निश्चितपणे ज्या पद्धतीने राजस्थानमधला जो फियास्को झाला, जे राजकीय नाट्य झालं, त्यानंतर त्यांचं नाव मागे आलं आणि त्यांनी काल शेवटी वक्तव्य केलं की मी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही. त्यामुळे आता मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सगळ्यात आघाडीवरती आहे आणि आता ते निश्चितपणे जेव्हा साधारणतः 3 वाजता कुठल्या काँग्रेसच्या नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला हे निश्चित होईल. दिग्विजय सिंग भरतात की खलिकाजी खरगे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरवलं. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे 20 वर्षांनी होणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या तिरंगी लढतीत कोणाला किती मतं पडत आहेत त्यातल्या त्यात गांधी घराण्याचा पाठिंबा हा मल्लिकार्जुन खरगेंना आहे. मग ते बाजी मारतायत का, ते पुढे येत आहेत का, हे आता येणारा काळच ठरवेल. पुढे बघूयात. राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज सर्वसाधारण सभा पार पडते आणि या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाडिक आणि सतेश पाटील गट हे आमनेसामने येत आहेत. माजी आमदार अमल महाडिक हे शक्तीप्रदर्शन करत सभास्थळी दाखल झालेत. निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सभा असल्यानं विरोधक सतेश पाटील गट सत्ताधारी गटाला घेरण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. यावेळी विरोधक चांगल्याच आलेल्या कारखान्यात राजकारण आणत असून विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं म्हणत माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेश पाटील गटाला टोला लगावला. बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, होणारी ही जी काही साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आहे यामध्ये आज कोणते मुद्दे प्रामुख्याने पुढे येऊ शकतात आणि दोन गटाचं एक मोठं शक्तीप्रदर्शन आज बघायला मिळेल का? भाडिक आणि सतेज पाटील गट या सभेच्या निमित्तानं सुद्धा आमनेसामने येण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीनं आहे की पोलिसांनी या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर आपल्याला माहित आहे की गोकुळच्या सभेच्या निमित्तानं सुद्धा हे दोन गट आमनेसामने आले होते आणि गोकुळमध्ये सत्ताधारी सतेज पाटील होते आणि त्यांना भाडिक गटानं चांगलंच गोकुळच्या सभेनं घेतलं होतं. मात्र आता त्याची ही परतफेड करण्याची संधी सतेज पाटील गटाला राजाराम कारखान्याच्या निमित्तानं मिळालेली आहे आणि राजाराम कारखान्याच्या आजच्या सभेला सतेज पाटील गट आहे ते सत्ताधारी भाडिक गटाला घेण्याची शक्यता आहे. कारण अनेक मुद्दे जे आहेत ते निवडणुकीच्या निमित्तानं सतेज पाटील गटानं उपस्थित केलेले आहे. 20 प्रश्नांची यादीच आहे ते सत्ताधारी महाडिक गटाकडे सुपूर्द केलेले. त्याला महाडिक गट कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जोरदार शक्तीप्रदर्शन करत अमल महाडिक सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी सतेज पाटील गटाला या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं चांगलीच टीका आहे ती त्यांच्यावरती केलेली आहे आणि या टीकेला सुद्धा आता सतेज पाटील गटाकडून या सभेच्या निमित्तानं उत्तर देण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. खरं तर सतेज पाटील यांनी अमल महाडिक हे कारखान्याचा सातबारा आपल्या नावावरती करतील अशा पद्धतीचा सभेपूर्वी आरोप केलेला आहे. त्यामुळे सभासदांनी जागरूक व्हावं अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि हा सगळा शक्तीप्रदर्शन करत सभासदांनी घेऊन सतेज पाटील कारखाना स्थळावरती येणार आहेत आणि त्यामुळे एकूणच या सभेच्या ठिकाणी मोठा तणाव आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं कडक असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. खरं तर ही सभा 11 वाजता सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वीच सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभासद यायला सुरुवात झालेली आहे आणि शक्तीप्रदर्शन करत अमल महाडिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मात्र सभेमध्ये नेमकं काय होते, विरोधक सतेज पाटील गटाने जे प्रश्न विचारले होते त्याला सत्ताधारी महाडिक गट उत्तर देणार का, यावरच सगळ्या सभेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र एकूणच महाडिक आणि सतेज पाटील गट ज्या ज्यावेळी आमनेसामने आले त्या त्यावेळी गोंधळ सभेमधला ठरलेला आहे आणि आजच्या सभेमध्ये नेमकं काय होतं आहे हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी या दोन गट जे सतेज पाटील गट आणि महाडिक गट हे पुन्हा एकदा गोकुळच्या
सर्वसाधारण सभेनंतर पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत, त्यामुळे या सभेत पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून जोरदार पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. पण गेल्यावेळी ज्या प्रकारे महाडी गटाने सतीश पाटील गटाला घेरलं होतं, त्याची परतफेड आजच्या या सभेमध्ये सतीश पाटील गट करू शकतो. आणि यानंतर बातमी आहे कर्जदारांना धक्का देणारी. हो, कर्जदारांना धक्का देणारी बातमी अशी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयची चलनविषयक धोरण समिती रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.5% वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट 50.40% रेपो रेट जो आहे तो 5.40% 5.90% गेला आहे. पुन्हा एकदा आपण ही बातमी जाणून घेऊयात, कारण आत्ता या क्षणाला जे लोक नवीन फ्लॅट घेत आहेत, ज्यांना होम लोन हवं आहे, कोणी नवीन कार घेणार असेल त्यांना कार लोन हवं आहे, तर त्यांच्याकरता एक महत्त्वाची बातमी ही. कोणत्याही प्रकारचं कर्ज आपण घेत आहे तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयची चलनविषयक धोरण समिती रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.5% इतकी त्यांनी वाढ केली. आणि 0.5% वाढणं देखील फार मोठा फरक या ठिकाणी पडतो. आकडा या ठिकाणी बदलणाऱ्या व्याजाचा, रेपो रेट जो आहे तो 5.40% 5.90% गेला. रेपो रेट वाढल्यानंतर गृहकर्जापासून ते कार कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज देखील आणखीन महाग होणार आहे. ज्यांच्या आधीपासून रेपो रेट आधारित गृहकर्ज चालू आहे त्यांचा EMI महाग होणार आहे. म्हणजे आत्ता या क्षणाला, म्हणजे गेल्या काही कालावधीत आपण जर गृहकर्ज घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. याआधी 2022 आरबीआयने रेपो रेट 1.40% वाढवला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा आरबीआयने 40 बेसिस पॉईंट्सने, दुसऱ्यांदा जूनमध्ये 50 बेसिस पॉईंट्सने आणि नंतर ऑगस्टमध्ये 50% वाढ केली. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने. चंद्रशेखर नेने सर, आपण पहिले तर हे स्पष्ट करूया की ज्यावेळेस अशा प्रकारचा बदल आरबीआय करतं आहे तर याचा परिणाम नेमका कोणकोणत्या गोष्टींवरती होणार आहे? ज्यांनी गेल्या काळात गृहकर्ज घेतलं, कार कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरही आणि आता जे नव्याने घेऊ पाहतात त्याच्यावरही कसा परिणाम होईल? हो, हा आरबीआयचा निर्णय अपेक्षितच होता, कारण महागाई सगळीकडेच वाढत चाललेली आहे आणि रिझर्व्ह बँकेकडे महागाईला कंट्रोल करण्याकरता मॉनिटरी पॉलिसी जेवढी असते ती एवढीच असते की रेपो रेट वाढवायचा, म्हणजे बाजारातनं अतिरिक्त पैसा खेचून घ्यायचा. बाजारात अतिरिक्त पैसा आला की नेहमी लोक खर्च करतात आणि महागाई वाढते, त्यामुळे तो खेचण्याचा कार्यक्रम हा चालू आहे. याचा परिणाम असा होणार की ज्यांनी फ्लोटिंग रेटवरती इंटरेस्ट घेतले, रेटवरती कर्ज घेतलेली आहेत, त्यांची कर्जाच्या परतफेडीचा EMI वाढू शकतो. पण ज्यांनी फिक्स रेटवर घेतली आहे त्याच्यात काहीच फरक पडत नाही. आणि नवीन कर्ज घेणाऱ्यांचा अर्थातच EMI वाढेल, कारण रेपो रेट वाढला की बँका स्वतःचा व्याजाचा दर वाढवतात. सर, हे सांगा ना की गेल्या काही कालावधीमध्ये कोरोनामुळे बँकांनी आपले इंटरेस्ट रेट जे होते ते कमी केले. म्हणजे जर कोणाचा 8.40 असेल तर तो साधारण 7.30 वरती आलेला होता. तो 7.30 जो होता तो आता वाढू शकतो का? हो, आता तो नक्कीच वाढू शकेल. त्याचं कारण मगाशी सांगितलं तसं की बाजारातनं अतिरिक्त पैसा खेचून घेण्याची गरज असते आणि ते करण्याचा हा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. आणि याचं मूळ कारण म्हणजे अमेरिकेमध्ये हे रेट वाढतायत हे आहे. अमेरिकेत रेट वाढले की इथे जी डॉलरची इन्व्हेस्टमेंट असते ती सगळी अमेरिकेत परत जायला निघते. ती तशी परत गेली की रुपया खाली जातो. रुपया खाली गेला की आपण जे काही इम्पोर्ट करतो त्याची किंमत वाढते, त्यामुळे महागाई पुन्हा वाढते. त्या सगळ्याला तोंड देण्याकरता आपल्यालाही रेट वाढवणं गरजेचं असतं, म्हणून हा रेट वाढवलेला आहे. तेव्हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने कर्ज थोडी महाग होतील पण बाहेरची महागाई कमी होईल असा आपण एक विचार करू शकतो. पण मग जर आपण आकड्याच्या स्वरूपात हा रेट सांगायचा झाला तर साधारण किती वाढू शकतं? म्हणजे आता वाढलाय तर लगेच वाढत नाही, कारण रेपो रेट वाढवणं हे ते सारखं करण्याची हे काय असतं, इमर्जन्सी मेडिसिन असतं, रोज द्यायचं नसतं. त्यामुळे आता जो वाढलाय 0.5% जवळजवळ वाढलाय, त्यानंतर लगेच वाढेल असं नाही. 3 महिन्यानंतर पुन्हा ही पॉलिसी रिव्ह्यू करतात, त्यावेळेला आत्ताच्या वाढीचा महागाईवर काय परिणाम झाला हे रिझर्व्ह बँक बघेल. आणि ती जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा महागाई जरा कमी झालेली असली तर तो रेपो रेट पुन्हा वाढणार नाही. त्यामुळे रेपो रेट आपण अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने यांच्याकडनं या सगळ्या रेपो रेटमध्ये पॉईंट्स जे काही वाढवण्यात आले त्या विषयाला घेऊन विश्लेषण जाणून घेतलं. बघूयात येणाऱ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने याबद्दलचे आकडे समोर येतात.
पुण्यात छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन करण्यात आलं. भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आली. पुण्यातील अनेक भागात पोस्टर लावण्यात आले आणि यामध्ये सावित्रीबाई याच आमच्यासाठी सरस्वती आहेत असं समर्थन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं. भिलेवाडा, फुलेवाडा, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ परिसर आणि बालगंधर्व चौकात तसंच विविध चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादीकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली. सरस्वतीबद्दल भुजबळांनी केलेलं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे असं पक्षाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण पक्ष त्याच्या संदर्भामध्ये पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात पालकमंत्रीपदाचं जे काही वाटप करण्यात आलं त्यावरनं मोठी नाराजी दिसून येते असं एक सूर आहे अशी एक चर्चा आहे. या पालकमंत्रीपदाबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया देऊ केली. तुम्ही सांगितलं की मी एक जिल्ह्याला सांभाळू शकत नाही, पण देवेंद्र सावे जिल्हे सांभाळतात. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं जर दादांना ट्रेनिंग हवी असेल तर माझ्याकडे. हो, मी आता त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं, आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक आणि बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये, आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याची घोषणा केली. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसंच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह इथे गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला. माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. सर्व मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 हा बोनस आज त्यांनी मान्य केलेला आहे. आणि ज्या अनुदानित शाळांचे आपले शिक्षक आहेत त्यांना ह्यापूर्वी 50% हा बोनस सानुग्रह अनुदान देण्यात येत होतं, परंतु किरण पावसकरजी यांनी विनंती केली की सर्व अनुदानित शाळेच्या शिक्षकांना हा 50% सानुग्रह अनुदान या बोनस न देण्यापेक्षा त्यांना 100% द्यायला पाहिजे, आणि ती विनंती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे. यानंतर थेट जाऊयात गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये. नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, पण तत्पूर्वी त्यांनी स्टेशनवरती जाऊन काही लोकांशी चर्चा देखील केली. गुजरातचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं वंदे भारत एक्सप्रेसबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे. ही एक्सप्रेस निश्चितच मुंबई ते गुजरात दरम्यान या एक्सप्रेसचा प्रवास जो आहे तो सुसाट असणार आहे. त्यामुळे जी चाकरमानी किंवा जी मंडळी गुजरातवरनं मुंबईसाठी रोजच्या रोज कामाकरता ये जा करतात, मग ते व्यापारी असतील, काही नोकरदार वर्ग असतील, त्यांच्याकरता वंदे भारत एक्सप्रेस हा एक प्रवासाकरता म्हणून मोठी सुविधा म्हणता येईल. आणि अत्यंत वेगाने ही एक्सप्रेस जी आहे ती मुंबईपर्यंत पोहोचणार आहे, मुंबईपासून पुन्हा गुजरातपर्यंत ती घेऊन जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात दरम्यानचा प्रवास जो आहे तो या एक्सप्रेसच्या माध्यमातून सुसाट होईल. पण यावेळी स्टेशनवरती गेल्यानंतर स्टेशन ज्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे तिथे वेगवेगळे स्टॉल्स असतील, तिथे स्टॉल विक्रेते असतील, त्यांच्याशी देखील नरेंद्र मोदींनी चर्चा केली. आणि त्यानंतर या एक्सप्रेसमध्ये जाऊन म्हणजे खास करून जिथून ही एक्सप्रेस तांत्रिकदृष्ट्या धावेल त्या मोटरमन लॉबीमध्ये जाऊन त्यांनी सगळी माहिती जाणून घेतली आहे. आणि थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल. पुढे पाहूयात आता अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी की शिंदे सरकारने शेतकऱ्यांना आता आणखी एक गिफ्ट दिलं आहे. सततच्या पावसामुळे बाधित पण 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना तातडीची 755 कोटींची मदत मंजूर करण्यात आली. तर या मदतीच्या निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना
यापूर्वीच 3,600 कोटी रुपये वितरित करण्यात आले आणि आता आणखी 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री गिरीश महाजन ही उपस्थित होते. शिंदे सरकार सत्तेत येताच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठं गिफ्ट दिलंय. झालेल्या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या जी काही भरपाई देण्याचा जो विषय होता त्याप्रमाणे जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्याला जवळपास 3,600 कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर जी सततच्या पावसामुळे जे निकषामध्ये जे बसत नव्हतं त्याचा देखील पंचनामा करून जवळपास 6 लाख शेतकरी जे आहेत त्यांना देखील आम्ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तो जवळपास 755 कोटी आहे आणि गोगलगाईच्या मुळे झालेलं जे नुकसान आहे ते 98 कोटी आहे. असं जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना 4,500 कोटीचं वाटप या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. पुढे बघत राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या. ठाणे महापालिका आयुक्तपदी आता अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. कोविड काळात अभिजित बांगर यांनी उत्तम काम केलं होतं. विद्यमान आयुक्त विपिन शर्मा यांची या MIDC CEO पदी बदली करण्यात आली आहे तर पल्लवी दराडे यांची पर्यावरण विभागात बदली करण्यात आली आहे. तर सौरभ विजय यांची पर्यटन खात्यात बदली करण्यात आली आहे तर इकबाल सिंग चहल यांची मात्र बदली करण्यात आलेली नाही. चव्वेचाळीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बघा, आता ठाणे महापालिका आयुक्तपदी असतील अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी असतील राजेश नार्वेकर, तर MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता डॉक्टर विपिन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून मनीषा पाटणकर म्हैसकर असतील. उत्पादन शुल्क विभागात शिवाय नागरी उड्डाण हे जे खातं या ठिकाणी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य मिशन या ठिकाणी संचालक म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत. स्पष्ट केलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे सरस्वती ऐवजी त्यांची पूजा करा असं मी म्हणालो, सरस्वतीचा फोटो काढा असं मी म्हणालो नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज्य सरकारनं अतिवृष्टीच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत मंजूर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. कर्वे मार्गावरती गरवारे कॉलेज ते डिक्कन कॉर्नर दरम्यान गुडघाभर पाणी साचलेलं होतं. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसलेला आहे. नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवरती वर्षभरात फक्त 15 सिलेंडर मिळणार आहेत आणि त्याचबरोबर एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकता येणार नाहीयेत. मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये लवकरच कंटेनर अंगणगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली. दरम्यान 4,000 गुजरात ते मुंबईपर्यंतचा जो प्रवास आहे तो या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून अगदी सुसाट होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी ही एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसच्या माध्यमातून जी गुजरातमधली व्यापारी मंडळी असतील, चाकरमणी असतील, जे मुंबईमध्ये कोणी व्यापारासाठी म्हणून रोजच्या रोज त्यांचं येणं जाणं आहे, मग ते झवेरी बाजार असेल, शेअर मार्केटमध्ये काम करणारी काही लोकं असतील, ही सगळी लोकं झटपट मुंबईपर्यंत पोहोचू शकतात. तर मुंबईपासून पुन्हा गुजरातपर्यंतचा प्रवास जो आहे तो वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून सुसाट होणार आहे. अशी सुसज्ज आणि वातानुकूलित एक्सप्रेस जी आहे त्याला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आला आहे. सध्या आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावरती आहेत आणि या गुजरात दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याच्या संदर्भातला कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता आणि तो आता पार पडलेला आहे. सुसज्ज अशी अगदी नवीन दिसणारी वंदे भारत एक्सप्रेस आता सी तस्वीर आप देख सकते हैं गांधीनगर से, जहां गांधीनगर ते तिने हरी झेंडी मुंबई असा रोजच्या रोज प्रवास करणार आहे. आणि तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटरबंद लॉबीमध्ये जाऊन कशा प्रकारे ही एक्सप्रेस धावणार आहे, त्याची टेक्नॉलॉजी कशी आहे, तिचा वेग कसा असणार आहे, हे सगळं त्यांनी जाणून घेतलं. यावेळी त्यांच्याबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते, इतरही मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. आणि आता गांधीनगर ते मुंबई असा जो वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आहे, त्या प्रवासाला किंवा एकूणच त्या एक्सप्रेसच्या धावण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. पुढे पाहूयात आता एक धक्कादायक बातमी आहे रत्नागिरीतून. मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचा फटका एका महिलेला बसला. मदत मागण्यासाठी मेस्त्री हायस्कूलमध्ये शिरलेल्या महिलेला गैरसमजातून तिला घेराव घालत मारहाण केल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली आणि या प्रकारामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला. अखेर या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे आणि त्याच बातम्यांमुळे झालेल्या गैरसमजातून या महिलेला मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पालकांनी अशा गोष्टीवर व्हायरल गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आता क्षणाने आपल्या बरोबर. सचिन, ती महिला या शाळेमध्ये मदत मागण्यासाठी गेली होती, नेमकी महिला कोण आहे आणि या ज्यावेळेस ती आतमध्ये गेली तर नेमका काय वादंग निर्माण झाला? ही महिला ऍक्च्युली रत्नागिरी खेडशी भागातली आहे आणि तिचा मुलगा जो आहे तो कॅन्सरने आजारी आहे असं ती महिला सांगते आणि त्या मुलाच्या उपचाराच्या मदतीसाठी ही महिला त्या ठिकाणी गेली होती. परंतु तिथे शाळेच्या परिसरात जाताना तिला मज्जाव करण्यात आला होता, परंतु ती दुसऱ्या बाजूने शाळेच्या आवारात गेली आणि जिथे बालवाडीचा वर्ग भरतो ह्या शाळेमध्ये त्या शाळेच्या वर्गाच्या बाहेर ती महिला बसून होती आणि त्याच दरम्यान तिथे पालकांची जी सभा होती म्हणजे पालकांची मीटिंग होती आणि पालक ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला ती संशयित वाटल्यामुळे पालकांनी तिथल्या प्रशासनाला विचारलं की ही महिला आतमध्ये कशी काय आली आणि लहान मुलांच्या वर्गाच्या बाहेर कशी काय बसलेली आहे. त्यावेळेला तिथे मोठा वादंग निर्माण झाला आणि फोनाफोनी करून इतर पालकांनाही तिथे पाचारण करण्यात आले आणि त्या रागातून ती महिला ही मुलं पळवणारी असल्यामुळे असा समज करून त्या पालकांनी तिला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना तिथे पाचारण करण्यात आले, पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तिची चौकशी करण्यात आली. परंतु सदर महिला ही मिरजेतली रहिवासी असून ती आता सध्या रत्नागिरीच्या खेडशी गावामध्ये राहते. परंतु तिच्यावर मिरज येथे काही गुन्हे असल्याचं आता उघड झालेलं आहे. विशाल, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे जसं वारंवार आवाहन केलं जातंय की व्हायरल होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मुलं पळवणारी टोरी, म्हणजे आपण सतर्क राहावं यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, पण एखादी व्यक्ती आणि ती व्यक्ती मुलं पळवणारी असं समजून तिला ज्या प्रकारे समूहाच्या वतीने मारहाण केली जाते यातनं विपरीत काहीतरी घडू शकतं. त्यामुळे व्हायरल गोष्टींवरती किंवा प्रसारित होणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. आणखीन एक घटना अशी बघा की गैरसमजातून दिव्यामध्ये एका व्यक्तीला नागरिकांनी जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंब्रा कॉलनीमध्ये एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती चिकन घेत होता आणि दरम्यान हाच मुलगा चिकन चोरी करतो म्हणून त्याला तिथल्या नागरिकांनी जबर मारहाण केली. दरम्यान मारहाण झालेल्या व्यक्तीला आता मेडिकलसाठी पाठवण्यात आलं. पुढे पाहूयात, नवी मुंबईत पैसे न दिल्यानं एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. 4 जणांनी एकाला मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणि दृश्य आपण बघतोय बघा कशा प्रकारे एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला ही मारहाण करण्यात आल्याचं कळतंय. सी सी टी व्ही फुटेज आपल्या हाती आलेलं आहे. या फुटेजमधून आपल्याला दिसू शकतं की दोन जण त्याला कशा प्रकारे म्हणजे मिळेल त्या वस्तूने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करताय. धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे. आणि या सगळ्या प्रकारातनं आपण बघतोय की आता संबंधित व्यक्तींवरती गुन्हा देखील दाखल करण्यात येऊ शकतो. एका व्यक्तीला चौघांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. हजार रुपये येण्यासाठी त्यांनी दोन तीन वेळा त्यांना फोन केला होता. त्याचा राग मनात धरून कैस पटेल, सुफियान दिवान, नियाज पटेल आणि ताहिर पटेल हे चौघं त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी पडलेला लाकडी दांडा तसेच झाडू पुसण्याचा जो ब्रश असतो त्या ब्रशच्या दांडक्याने कासिम सलमानी याला मारहाण केलेली आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी अटक करण्यासाठी आम्ही दोन विशेष टीम तयार केलेल्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करत आहोत. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर आक्रमक जाहिराती बघायला मिळतात. बाळासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ देत अनेक टीझर जारी करण्यात आलेले आहेत. निष्ठा विचारांशी गद्दारांशी नाही, शिंदे गटाचे आक्रमक टीझर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत. या टीझर्सबाबत मात्र या टीझर्समधून काँग्रेसवर तोंडसुख घेण्यात आलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं कसं फाटेल फुटेल इकडे धंदे चालले. तर ह्या काँग्रेसवाल्यांच्या घरामध्ये काय शिवण यंत्र बसवली आहेत काय? अरे तुमचीच पहिली फाटलेली शिवा. शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 5 वाजता बीकेसी मैदान बांद्रा. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि भारतीय जनता पक्षाचं कसं फाटेल फुटेल इकडे धंदे. याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार शेटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. ज्या प्रकारे तुषार आता शिंदे गटाकडनं एक एक करत टीझर्स बाहेर पडताना दिसत आहेत म्हणजेच दसरा मेळाव्याच्या विषयाला घेऊन शिंदे गट हा आक्रमक आहे असं म्हणूयात का? अगदी खरं आहे विशाल, शिंदे गट हा प्रचंड आक्रमक आहे. कारण की पहिला जो टीझर त्यांच्याकडनं रिलीज झाला होता शिवसेनेची दसरा मेळाव्यासाठी इतके वर्षांपासूनची जी कॅचलाईन होती एक पक्ष एक नेता आणि एक मैदान त्याच्या पुढे त्यांनी एकनिष्ठ आणि एकनाथ असं एक ऍड केलेलं होतं. तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की शिंदे गटांकडनं आक्रमकपणे जाहिराती किंबहुना टीझर्स हे केले जाणार आहेत. कारण की शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्यासाठी दसरा मेळावा हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदार कॅम्पेन केलं जातं आहे, कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आणि अशा वेळेला लोकांना आपलंसं कसं करता येईल किंवा इतक्या गेल्या काही वर्षांपासून जो दावा केला जात होता की शिवसेनेनं त्यांचं हिंदुत्व बाजूला ठेवलेलं आहे किंवा शिवसेनेच्या मांडताना दिसतंय. तुषार मी थोडंसं थांबवतोय तुला, आणखीन एक टीझर जो आहे तो समोर आला आपण बघूयात. भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे जाळायचा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 5 वाजता बीकेसी मैदान बांद्रा मुंबई. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी बांधवांनो, भगिनी बांधवांनो, भगिनी बांधवांनो. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे जाळायचा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 5 वाजता बीकेसी मैदान बांद्रा मुंबई. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार शेटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. तुषार, विशाल आपण जो मगाशी मुद्दा म्हणत होतो की टीझर आक्रमक आहेत आणि टीझरच्या शेवटी जे लिहिलेलं आहे निष्ठा विचारांशी गद्दारांशी नाही म्हणजे ज्या काँग्रेस सोडल्यानंतर ज्या पद्धतीनं शिवसेना म्हणत होती की शिंदे म्हणजे शिवसेना महाविकास आघाडीतनं बाहेर पडली, शिंदे गट वेगळा झाला आणि तेव्हापासून ते सांगत होते की बाळासाहेब नेहमीच काँग्रेसचा विरोध करत होते आणि त्या काँग्रेससोबत आम्हाला जुळवून घ्यावं लागत होतं. आणि अखेरीस आता तेच या टीझरमधनं आलेलं आहे, काँग्रेसवरती तोंडसुख घेण्यात आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचे जुने संदर्भ देत हे टीझर्स रिलीज करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी हायलाईट करण्यात आलेलं आहे की निष्ठा विचारांशी गद्दारांशी नाही. त्यामुळे आत्ताचा जो शिंदे गटाचा मेळावा असणार आहे हा प्रचंड आक्रमक असणार आहे आणि उरलेले 2 दिवस जे असतील
ते अजून आक्रमक टीजर्स येत राहतील. महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्यावरती तोंडसुख जे असेल ते शिंदे गटाकडनं अशाच पद्धतीने घेतलेलं दिसून येऊ शकतं. विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे दसरा मेळावा हा अर्थात शिवसेनेतनं काय म्हणूयात की शिंदेगट वेगळा झाल्यानंतर म्हणजे ते स्वतःला अर्थात शिवसेना असल्याचंच ते सांगतात. त्यामुळे दसरा मेळावा हा विषय त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने जे वेगवेगळे टीजर समोर येताना दिसत आहेत त्याच्या शेवटी असणाऱ्या वाक्यांमधनं देखील शिवसेनेला डिवसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट जाऊयात प्रतापगडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारा प्रतापगड किल्ला 362 मशालींच्या प्रकाशाने उजळला आहे. प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला 362 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले पराक्रम या किल्ल्याशी जोडण्यात आलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून तयार केलेल्या भवानी मातेच्या मूर्तीची गडावर 1661 साली स्थापना करण्यात आली. या घटनेला 362 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 362 मशालींनी किल्ला तेजोमय झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या गजरात आणि भगवे झेंडे फडकावत मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची गाथा सांगणारा प्रतापगड आणि या प्रतापगडावर मोठ्या उत्साहात मशाल महोत्सव साजरा होत असतो. याच प्रतापगडावरच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा पाडण्यात आला आणि ही शौर्याची गाथा या ठिकाणी गायली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांचे सरदार यांचे वंशज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा, हा जो मशाल महोत्सव साजरा केला जातो याचं नक्की इतिहास काय? मला या मशाल महोत्सवाबद्दल आपल्याला दोनच शब्द सांगायचं आहे की हा जो गड आहे इतिहासाची जो साक्ष देतोय आज आपल्याला आपल्या समोर जो आहे त्यांनी जो एवढा मोठा पराक्रम केला आहे. आज या देवीच्या जागराचा जो कार्यक्रम चालू आहे 9 दिवस नवरात्रीचा, तर त्याच्यामध्ये पूर्ण गडाला मशाली लावून हा दैदिप्यमान केला जातो आणि हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी आज आपण सगळे इथं जमलोय. आज आम्ही मावळ्यांच्या वेशात आलोय. आमच्या जुन्या पारंपरिक तलवारी आम्ही घेऊन आलोय. आपले दादा आले तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे, सर्वांकडे पारंपरिक. परंतु इथे कोणीही जात घेऊन आलेला नाहीये किंवा कोणीही वंशज आलेला नाहीये. सगळे फक्त आई भवानीच्या कृपेने आले, सगळे फक्त आई भवानीसाठी आले, सगळे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आले. इथं कोणीही जातीपातीच्या विचारांना आलेले नाहीये. इथं आलं की ऊर भरून आल्यासारखं होतं, कारण तुम्ही आमच्या हातात ही शस्त्र बघताय. निदान या दिवसाच्या निमित्ताने तरी आम्ही ही शस्त्र नीट व्यवस्थित राखून पुजतोय, कारण वर्षानुवर्ष खितपत पडलेली ही शस्त्र आम्हाला काही माहिती नसताना अशीच देवऱ्यावर पडलेली होती. पण निदान या सोहळ्याच्या निमित्ताने तरी आम्ही ही शस्त्र इथं आणतोय. ही आपला जो गतवैभव आहे या गतवैभवाचा साक्ष देणारी हा आरसा आहे आणि तो आपण अभिमानाने मिरवतोय. त्या नवीन पिढीला सध्याचा म्हणजे जो आपला महाराजांचा इतिहास, आपल्या मावळ्यांचा इतिहास हा काहीच माहीत नाही आहे. अक्षरशः तर अशी वेळ आलेली आहे की आता पुस्तकांमधून धडेही गायब होत चाललेले आहे. अशा वेळेला जर लहान मुलांना किंवा येत्या समोरच्या पिढीला जर काय आपल्याला द्यायचं असेल, आपल्याला काही संदेश द्यायचा असेल, तर त्या उद्देशासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. पुढे पोहोचत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं उपपीठ असलेल्या जुन्नर तालुक्यातील उंबरजच्या महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रोज होणाऱ्या सकाळच्या आरतीला भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आणि या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचं प्राचीन मंदिर असून आरतीला महिला भाविकांनी रोज त्या महिला भाविकांना रोज टोकन दिलं जातं. यातून एकाची ज्याची एकाची निवड होते त्याची त्या महिलेला पैठणी भेट दिली जाते. आज महाआरतीला मोठी गर्दी झाली होती. पाहूयात काही खास दृश्य. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.